नमस्कार, मी वृषाली भमरे. आय न्यूज बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. रातोरात कांदा निर्यात बंदी करणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बागलाण तालुका काँग्रेस कमिटीने सडके कांदे मारून रास्ता रोको आंदोलन छेडले. सरकारच्या विरोधात काँग्रेस पदाधिकारी व शेतकऱ्यांची घोषणाबाजी. मोदी सरकारचा मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदीचा मोदीचा निषेध असो मोदीचा निषेध असो. कांदा निर्यात बंदी कांदा निर्यात बंदी सरकारचा निषेध असो. कांदा निर्यात बंदी कांदा निर्यात बंदी मोदी सरकारचा निषेध असो. मोदी सरकारचा निषेध असो. मोदी सरकारचा निषेध असो. सकाळी मालेगाव रस्त्यावर आरई फाट्याजवळ दुचाकी स्वाराची झाडाला धडक. चाप्याचा पाडा येथील अनिल मनसाराम चौरे यांचा जागीच मृत्यू. केदार चौरे उपचारासाठी मालेगावला दाखल. सटाणा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल. कांदा निर्यात बंदीमुळे कांद्याचे भाव 1000 रुपयांनी गडगडले. वाहनांची आवकही मंदावली. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत 2400 ते 3100 रुपयांच्या दरम्यान कांद्याला भाव. सटाणा नगरपालिका क्षेत्रात 73 तर ग्रामीण भागात 146 कोरोना बाधित रुग्ण. सद्यस्थितीत तालुक्यात 219 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार. 17 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू. 189 अहवाल प्रलंबित. सटाणा शहर व तालुक्यात गुटखा विक्रीचा सुळसुळाट. लॉकडाऊनच्या नावाखाली महागड्या दरात विक्रीचा उच्चांक. अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष. पोलिसांना खबर देणारे खबरी कुठे. महिलांचा संतप्त सवाल. देवळा नगरपंचायत क्षेत्रात 170 बाधित रुग्ण तर ग्रामीण भागात 293 कोरोना बाधित रुग्ण. 463 रुग्णांवर शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये उपचार सुरू तर तालुक्यात कोरोना संसर्गाने 11 रुग्णांचा मृत्यू. पिंपळकोठे व दरेगाव या गावांना जोडणारा तुंगाडी नदीवरील पूल कोसळला. दळणवळण ठप्प. बागलाण साक्री दोघ तालुक्यांमधील संपर्क तुटला. तात्काळ पूल दुरुस्तीची मागणी. लॉकडाऊन व पावसाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने तात्काळ कांदा निर्यात बंदी उठवावी. अन्यथा छत्रपती राजेसेना आंदोलन पुकारे. निवेदनाद्वारे तहसीलदारांना इशारा. छत्रपतींचा अवमान होणाऱ्या शिवाजी व संभाजी बीडीची नावे तात्काळ बदला. अन्यथा कारखाने मालकांचे परवाने रद्द करून कार्यवाही करा. हिंदू रक्षक धर्म परिषदेची मागणी. सटाणा पालिका हद्दीतील अडचणीत आलेला व्यापारी मजूर व्यावसायिक यांना दिलासा देण्यासाठी पालिकेने मालमत्ता करात 5% सवलत देण्याचा ठराव जनरल काउन्सिलच्या बैठकीत मंजूर करावा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुरेखा बच्छाव क्षमा मंसुरी यांची निवेदनाद्वारे मागणी. देवळा कळवण रस्त्यावर मटाणे गावाजवळ 108 क्रमांकाची रुग्णवाहिका पलटी. रुग्णवाहिकेत रुग्ण नसल्याने अनर्थ टळला. चालक किरकोळ जखमी. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी. अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्याचा देवळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तहसीलदारांना निवेदनातून इशारा. कांदा निर्यात बंदीमुळे लॉकडाऊन मध्ये संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा अडचणीत. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन. केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी. कांदा निर्यात बंदीचा निर्णय घोषित होता जिल्ह्यात पहिला रास्ता रोको सटाण्यात. सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचा 2 तास रस्त्यावरच ठिय्या. वाहतूक ठप्प. पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित.